महाशिवरात्री निमित्त आज आपण बनवणार आहोत उपवासाची थाळी त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार वेलकम टू कुकिंग महाशिवरात्री निमित्त आज आपण बनवणार आहोत उपवासाची थाळी प्रत्येक ठिकाणी उपवास हा वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो कुठे फक्त फळ खाऊन केला जातो तर कुठे मीठ न खाता केला जातो तर आज आपण उपवासाचे पदार्थ बघणार आहोत त्यासाठी माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शिवाय कमेंटसुद्धा नक्की लिहा तुमच्या कमेंट्सनी मला मोटिवेशन मिळतं नवीन नवीन व्हिडिओज बनवायला आणि तुमच्यासोबत शेअर करायला तर चला रेसिपीला सुरुवात करू उपवास म्हटल्यानंतर साबुदाणा हा आलाच ताज सगळ्यात आधी आपण बनवणार आहात साबुदाण्याची खिचडी त्याआधी तुपात आपण उपवासाचे पापड तळून घेऊ त्यानंतर त्याच तुपात मी एक चमचा जिरं टाकते आहे थोडे हिरवी मिरची थोडे बारीक चिरलेले बटाटे मी इथे उकडलेले बटाटे घेतले आहेत ते त्याचे बारीक बारीक काप करून घेतले आहेत हे छान परतवून घेऊ त्यानंतर मी यात दाण्याचं कूट टाकते आहे दाण्याचं कूट आपण सुद्धा टाकू शकतो पण थोडा इथे यात परतवून घेतला की चव छान येते आता मी यात साबुदाणा टाकते आहे साबुदाणा रात्रभर मी भिजत ठेवला होता आता आपण याला मिक्स करून घेऊ तसं साबुदाणा जर रात्री भिजवायचा आपण विसरलो तर चार पाच तासात सुद्धा सकाळी सा साबुदाणा भिजतो यानंतर मी यात टाकणार आहे थोडंसं मीठ इथे मी प्रत्येक याच्यात सेंदा नमक वापरलं आहे उपास असल्यामुळे त्यानंतर थोडं यावर परत मी दाण्याचं कूट टाकलं आहे आणि थोडासा थोडासा लिंबाचा रस टाकला आहे सर्व गोष्टींना आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित आणि छान दोन ते तीन वाफ येऊ देऊ पाच ते सात मिनटानंतर आपण बघू शकतो याला छान वाफ आली आहे आणि छान शिजलंसुद्धा आहे आपली साबुदाणा उसळ इथे बनून तयार झाली आहे आता आपण बनवणार आहोत उपवासाची बटाट्याची भाजी त्यासाठी मी इथे दोन ते तीन चमचे तूप घेतलं आहे तूप गरम झालं की यात थोडं जिरं घातलं आहे थोडे बारीक चिरलेले हिरव्या मिरच्या व्यवस्थित परतवून घेऊ आपण त्यानंतर यामध्ये बटाटे टाकून घेऊ उकडलेले बटाटे घेतले आहे मी त्याचे काप करून घेतले आहे व्यवस्थित परतवून झालं की यावर थोडं मीठ घालू तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकन नक्की प्रेस करा बटाटे पाच सात मिनटं झाकून ठेवू आपण त्यानंतर यावर दाण्याचा कूट टाकून हे छान परतवून घेऊ थोडा लिंबाचा रस घालून याला परतवून खमंग होईपर्यंत परतवून घेऊ आपली बटाट्याची भाजीसुद्धा इथे तयार झाली आहे त्यानंतर उपवासाची आमटी आपण इथे बनवणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये मी भाजलेले शेंगदाणे थोडं जिरं हिरवी मिरची थोडं मीठ आणि दही टाकलं आहे आता आपण याला मिक्सरमधून फिरवून घेऊ आपण बघून घेऊ व्यवस्थित याला फिरवून घेतलं आहे आता आपण याला फोडणी देऊ त्यासाठी कढईत मी दोन चमचे तूप घातलं आहे एक चमचा जिरं मिरचीचे बारीक काप मिरची इथे आपण आधीसुद्धा मिक्सरच्या बॉ भांड्यात टाकली होती त्यामुळे आपण इथे कमी मिरचीचा वापर करू त्यानंतर आपण यात आमटी घालून याला छान अशी उकळी येऊ हो देऊ थोडं मीठ टाकून घेऊ चवीनुसार आपण मीठ कमी जास्त करू शकतो थोडी घट्ट वाटत असेल तर आपण यात थोडं पाणी टाकून घेऊ आणि याला व्यवस्थित दोन तीन उकळी येऊ देऊ आणि गॅस बंद करून घेऊ आता उपवास म्हटल्यानंतर गोळामध्ये आपण इथे बनवणार आहोत दाण्याचा कूट आणि गुळाचा लाडू त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये आपण दाणे घेऊन घेऊ किंवा दाण्याचा कूट असेल तर तो टाकून घेऊ आणि थोडा गूळ असं हे दोन्ही मिक्सरमधून फिरवून घेऊ छान व्यवस्थित दोन तीन वेळा मिक्सरमधून फिरवून घेतल्यानंतर आपण याचे लाडू बांधून घेऊ हे लाडू थंडीमध्ये खायलासुद्धा खूप छान आहेत आणि मुलांनासुद्धा खूप आवडतात अशा पद्धतीने आपले लाडूसुद्धा इथे बनवून तयार आहे आता इथे मी घेतलं आहे रताळ रताळ्याचा कीस आपण बनवून घेणार आहोत रताळ मी छान धुवून पुसून आणि त्याचं साल काढून घेतलं आहे किसणीने आपण याचा कीस करून घेऊ त्यासाठी इथे मी एक कढई घेतली आहे कढईमध्ये दोन चमचे तूप घातलं आहे एक चमचा जिरं थोडे हिरवे मिरचीचे काप आणि आता आपण बनवलेला कीस यात ओतून घेऊ एकदा किसल्यावर रताळ हे लगेच काळं पडतं त्यामुळे आपण लगेच याला फोडणी देऊ व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर यात मीठ टाकून घेऊ आणि पाच ते सात मिनटं याला झाकून ठेऊ आपण बघू शकतो किस इथे व्यवस्थित शिजला आहे चवीपुरतं थोडी साखरसुद्धा यात आपण टाकू शकतो आता यात दाण्याचा कूट टाकला आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित परतवून घेऊ दोन मिनटं यावर झाकण ठेवून आपला रताळ्याचा पीससुद्धा इथे तयार झाला आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की लिहि